अटल भूजल योजना सोलंकरवाडी येथे आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। माढा तालुक्यातील सोलंकरवाडी बावी आरणसह ज्या ज्या गावातील भूजल पातळी खाली गेली आहे त्या त्या गावातील भूजल पातळी वाढवण्यासाठी आजपर्यंत अनेक कामे केली असून यापुढील काळातही उन्हाळ्यात शेतीसाठी पिण्यासाठी पाणी कमी पडू नये म्हणून ओढे नाले रुंदीकरण बंधारे निर्मितीसाठी विहिरी व बोअर पुनर्भरणासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले। केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजनेचा भूमिपूजन समारंभ आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी पार पडला त्यावेळी ते बोलत होते। पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की उजनी कॅनलचे पाणी सोलंकरवाडीच्या तळ्यातही लवकरच सोडू की जेणेकरून त्या पाण्याचा फायदा सोलंकरवाडी गावासाठी होऊन उन्हाळ्यात या परिसरातील पाणी टंचाई जाणवू नये। कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजाभाऊ भांगेरे यांनी प्रास्ताविक केले। आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते कुदळ मारून या भूमिपूजन समारंभ पार पडला। केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भूजल योजनेचे या कामाला लवकरच सुरुवात करणार असल्याचे अटल भूजल योजनेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा सोलापूरचे अधिकारी मुस्ताक शेख यांनी लाइव महाराष्ट्र झोन न्यूजशी बोलताना याप्रसंगी सांगितले। याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शंभूराजे मोरे सोलंकरवाडीचे सरपंच अनंता गलांडे उपसरपंच शकुंतला शेंडगे कुर्मदास सहकारी साखर कारखाने संचालक भारतनाना पाटील राजाभाऊ भांगेरे ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब पांढरे ग्रामपंचायत सदस्य दिगंबर खरातसह शेतकरी धनाजी धायगुडे अशोक पाटील दत्तात्रय धायगुडे अण्णा शेंडगे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे भीमराव मोरे नागनाथ माळी बाबू शेंडगे गोपाल माळी अजय पाटील संदीप गलांडे मधु गलांडे उपस्थित होते। याप्रसंगी जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा संधारण अधिकारी पी बी भोसले कुर्डुवाडीचे जलसंधारण अधिकारी पी व्ही घाणेकर अटल भूजल योजनेतील जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील कृषीतज्ज्ञ गणेश शिंदे आदीजन उपस्थित होते। सोलंकरवाडी हे अटल भूजल योजनेचे भूमिपूजन होणारे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले असून या योजनेविषयी अधिक माहिती भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा सोलापूरचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख यांच्याकडून लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजने जाणून घेतले आहे। काय म्हणाले मुस्ताक शेख पाहूयात। या अटल भूजल योजनेमध्ये दोन महत्त्वाची गोष्टी आहेत। पहिलं तर याच्यामध्ये जलसुरक्षा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। ह्या जलसुरक्षा आराखड्यामध्ये पावसाचं पाणी त्या हिशेबाने उपलब्ध किती होत आहे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीची मागणी किती आहे पिकासाठी आणि पिण्यासाठी आणि जनावरांसाठी ह्याचा सगळा लेखाजोखा करून पाण्याची तूट जी होत आहे त्याचा अभ्यास करण्यात आलेला आहे आणि त्या तुटीच्या अनुषंगाने मृद व जलसंधारणाच्या उपाययोजना गावामध्ये सुचवण्यात आलेल्या आहेत आणि सूक्ष्मसिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करून पाण्याची मागणी कमी करणं ही दोन महत्त्वाची बाबी ह्या अटल भूजल योजनेमध्ये आहेत। आता नेमकं सोलंकरवाडीत कोणत्या पद्धतीचं तुम्ही काम करणार आहात? सोलंकरवाडीमध्ये आपण रिचार्ज शाफ्ट म्हणजे बोर पुनर्भरणाचं जे काम आहे ते आपण करणार आहोत आणि काही गॅबेन बंधारे आहेत लघु पाटबंधारे विभागाकडून तर ह्या सगळ्या गोष्टी मृद व जलसंधारण विभागाच्या उपाययोजनामध्ये आपण सोलंकरवाडीमध्ये करणार आहोत। आता या योजना राबवण्यासाठी एकूण किती खर्चाची अपेक्षा आहे? खर्च आता आपण ते काढणार आहोत। रिचार्ज शाफ्टचा जो खर्च आहे तो साधारणतः एका रिचार्ज शाफ्टसाठी 80,000 रुपये लागतात आणि जशी नाल्याची रुंदी आहे त्या हिशेबामध्ये ते गॅबियन बंधाऱ्याचं खर्च होणार आहे। किती क्षेत्र याचा म्हणजे ही जर योजना राबवली तुम्ही तर किती क्षेत्राला त्याचा फायदा होईल? ह्या योजनेचा संपूर्ण सोलंकरवाडीमधील क्षेत्राला फायदा नक्की होणार आहे। जी विहिरी ह्या नदी नाल्याच्या जवळ आहेत त्यांना जास्त फायदा होईल आणि जे क्षेत्र जिथे नदी नाले नाही आहेत तिथे सूक्ष्मसिंचन पद्धतीने आपण 100% गाव हे ड्रीपमध्ये आणायचं ह्या योजनेमधनं प्रयत्न करणार आहोत।